तर महत्त्वाची बातमी, काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून उमेदवारी मिळालेली आहे. सायन कोळीवाड्यामधून गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वर्ध्यातून शेखर शेंडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. एकूण 23 नावांचा यात समावेश आहे. श्रीरामपूर मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांच्याऐवजी हेमंत उगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जालन्यातून कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सायनमधून गणेश यादव, चारकोपमधून यशवंत सिंग. एकूण 23 नावं आहेत. यामध्ये भुसावळमधून राजेश मानवतकर, जळगावमधून स्वाती वाकेकर, तर सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नीला संधी मिळालेली आहे. अनुजा केदार या आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच अनुजा केदारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तर परत एकदा आपण काँग्रेसची दुसरी यादीतली नावं पाहूयात. भुसावळमधून राजेश मानवतकर, जळगाव जामोदमधून स्वाती बाकेकर, वर्ध्यातून शेखर शेंडे, सावनेरमधून अनुजा केदार, नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, कामठीतून सुरेश भोयर, भंडाऱ्यातून पूजा ठावकर, अर्जुनी मोरगावमधून दिलीप बनसोड, आमगावमधून राजकुमार पुरम, राळेगावमधून वसंत पुरके. काँग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि याच्यामध्ये कोणाकोणाला संधी मिळालेली आहे ते आपण या ठिकाणी पाहताय. आतापर्यंत 71 उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत काँग्रेसकडून. यवतमाळमधून अनिल मंगुळकर, अर्डीमधून जितेंद्र मोघे, उमरखेडमधून साहेबराव कांबळे, जालन्यामधून कैलास कोरंट्याल, संभाजीनगर पूर्वमधून मधुकर देशमुख, वसईमधून विजय पाटील, कांदिवली पूर्वमधून काळू बदेलिया, त्याच्यानंतर चारकोपमधून यशवंत सिंग, सायन कोळीवाडामधून गणेश यादव, श्रीरामपूरमधून हेमंत ओघळे यांना उमेदवारी मिळालेली आहे. एकूण 20 नाव आहेत. आणखी 3 नावांचा यात समावेश आहे. काँग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. काँग्रेसनं सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे की 48 जणांची यादी जी आहे ती जाहीर केलेली होती आणि आता 23 नावं. पुढचं नाव आहे ते म्हणजे निलंगा, अभयकुमार साळुंखे, शिरोळमधून गणपतराव पाटील आणि अकोटमधून महेश गंगणे. निलंग्यामध्ये अभयकुमार साळुंखे यांचा सामना असेल तो म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात. पुन्हा एकदा नावांवर आपण नजर टाकतोय. भुसावळमधून राजेश मानवतकर, जळगाव जामतमधून स्वाती वाकेकर, वर्ध्यामधून शेखर शेंडे, सावनेरमधून अनुजा केदार, नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, कामठीमधून सुरेश भोयर, भंडाऱ्यातून पूजा ठक्कर, अर्जुनी मोरगावमधून दिलीप बनसोड, आमगावमधून राजकुमार पुरम आणि राळेगावमधून वसंत पुरके.